सेशन आहे तो सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगेन. आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. ही स्टोरी दोन मित्रांची आहे. दोन मित्र आहेत, ते स्वतःचा बिझनेस सुरू करायचा विचार करतात. दोघांच्याकडे 1-1 लाख रुपये आहेत आणि ते 1-1 लाख रुपयामध्ये विचार करतात की कुठला बिझनेस करूया. तर एक मित्र बोलतो की बघ, माझा कोल्हापूरला जागा आहे, मी तिथे एक डेअरी फार्म टाकतो. दुसरा मित्र पण तो बोलतो, माझा गुजरातला जागा आहे, मी तिथे एक डेअरी फार्म टाकतो. आपण 1-2-3 म्हैस घेऊया आणि त्या म्हैशीला आपण काय करूया, बिझनेस सुरू करूया त्याचा. आणि दोन मित्र काय होतात, वेगवेगळे होतात. जो गुजरातवाला मित्र असतो तो गुजरातला जातो आणि 2-3 वर्षानंतर विचार करतो, चला कोल्हापूरला जाऊया, माझ्या मित्राचा डेअरी फार्मिंग कुठे पोचलं आहे ते मला पाहायचं आहे. आणि तो काय करतो, तिथून येतो कोल्हापूरला आपल्या मर्सिडीज गाडीमध्ये. त्याच्या आज कमीत कमी 3-4 हजार डेअरी फार्मिंगमध्ये म्हैस आहेत तेवढे त्याचे, आणि खूप मोठा बिझनेस झालेला आहे. आणि तो आपली मर्सिडीज घेऊन काय करतो आहे, तिथे पोचतो आहे. तिथे पोचल्याच्या नंतर तो बघतो त्याचा एक मित्र आहे, तो सायकलवरती चालत येत असतो. अरे वा, मॉर्निंगला सायकल चालवते म्हणजे हेल्थ कॉन्शियस, केवढा हेल्थ कॉन्शियस आहे व्यक्ती. त्याला थांबवतो, अरे मित्रा कसा आहेस तू, अरे तुझी मर्सिडीज हो कशी भेटली. बोलो यार, जेव्हा आपण विचार केला की 1 लाख रुपये आपण काय करूया, डेअरी फार्मिंग करूया, तर मी जाऊन ते इन्व्हेस्ट केलं. तुझा डेअरी फार्मिंग कुठे आहे? तो बोलतो, माझा डेअरी फार्मिंग नाही आहे मित्रा. तो शॉक होतो, अरे आपण नीट डिसाईड केलं होतं. बोललो हो, जेव्हा आपण डिसाईड केलं ना तेव्हा आपण काय केलं माहिती आहे, तू तुझ्या घरी गेलास, मी माझ्या घरी गेलो आणि मी एक प्रश्न विचारलं. तो बोलतो, कोणाला? माझ्या मिसेसला. अरे वा, मिसेसला बिझनेस करता येतं का? तो बोलतो, नाही माझ्या मिसेसला बिझनेस करता येत नाही. अच्छा, मग काय म्हणाली मिसेस? मिसेसने फक्त एकच प्रश्न केला मला. कुठला प्रश्न माहिती आहे मित्रांनो? म्हैस मिली तर. तो माणूस काय करतो, ते 1 लाख रुपयाचे दागिने आपल्या बायकोसाठी बनवतो आणि तो आज त्या दागिन्याची किंमत 3 वर्षानंतर 2 लाख रुपये. पण तोच व्यक्ती जो 1 लाख रुपयामध्ये 3 म्हैस विकत घेतोय आणि गुजरातमध्ये आपला बिझनेस सेटअप करतोय, आज त्याच्याकडे 3-3.5 हजार म्हशी आहेत. म्हणजे त्यांनी एक लाईफमध्ये रिस्क उचलला. हो मित्रांनो, ही बिझनेसची ताकद आहे. त्यांनी बिझनेस केला. बिझनेस करण्याच्या अगोदर एक तुम्हाला काय करायचं माहिती, छोटासा रिस्क घ्यायचं. पण त्या रिस्क कसं घ्यावा आणि आपला स्वतःचा बिझनेस कसा सेटअप करावा, कुठल्या कुठल्या स्किल्स तुम्हाला शिकायला पाहिजे, ते आज आपण येणाऱ्या शोमध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत. चला सुरू करूया. इंक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव इरफान कौशाली. आय एम अ बिझनेस कोच, ग्रोथ हॅकर, सेल्स ट्रेनर आणि इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आणि आपला मित्र. मित्रांनो, उद्योग गुरु शोमध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाम आहे, Why become an entrepreneur? का आपण स्वतःचा बिझनेस सुरू करावा. मित्रांनो, खूप लोक मला प्रश्न विचारतात की मी स्वतःचा बिझनेस का सुरू करावा. माझा एकच त्यांना उत्तर आहे की जेव्हा तुम्ही कोणाकडे नोकरी करता तर त्या नोकरी करता करता तुम्हाला तो पगार देतो, आणि तो पगार जो देतो, जर तुम्हाला तो 100 रुपये पगार देत असेल तर तुमच्याकडून तो 1000 रुपयाचा काम एक्सपेक्ट करतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस सुरू केलात तर ॲटलिस्ट तुमच्या ती कॅपॅसिटी ती असेल की 300-400 रुपये तुम्ही स्वतःसाठी कमवू शकतात. मी एक पुस्तक वाचली होती, त्या पुस्तकचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. आणि ह्याच्यामध्ये 4 क्वाड्रंट आहेत. ते जे 4 क्वाड्रंट आहेत ना, त्याच्यामध्ये आहे पहिला जॉब, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉईड, तिसरा आहे बिझनेस ओनर आणि फायनली आहे इन्व्हेस्टर. हे जे 4 क्वाड्रंट आहेत ना, तुम्हाला विचार करायचा आहे की मी कुठे आहे आजच्या तारखेमध्ये. मी जॉबमध्ये आहे की मी कुठे आहे. सेकंड, सेल्फ एम्प्लॉईड आहे का, मी बिझनेस ओनर आहे, मी कुठे आहे. तर दोस्तांनो, आज तुमची डेस्टिनी तुम्हाला ठरवायची आहे. तुम्हाला जी रॅट रेस आहे ना ते थांबवायची. मॉर्निंगला 9-5 तुम्ही काय करताय, जॉब करताय, दुसऱ्यासाठी काम करताय. तर मी आज सर्वांना हेच बोलेन ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की स्वतःचा बिझनेस सुरू करा. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करता तेव्हा तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटते, तुम्हाला एक चांगली संधी भेटते. यू कॅन चेंज द होल वर्ल्ड. म्हणजे जर तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तर तुम्ही काय करू शकता, पूर्ण जगाला काय करू शकता, बदलू शकता. थर्ड पॉइंट आहे इम्पॅक्ट, परिणाम. मित्रांनो, जर माझा हा स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही काय करू शकता, इम्पॅक्ट करू शकता. सोसायटीवरती इम्पॅक्ट करू शकता, आपल्या फॅमिलीवरती इम्पॅक्ट करू शकता, ह्या गव्हर्नमेंटवरती इम्पॅक्ट करू शकता, तुम्ही एक चांगले टॅक्स पेअर होऊ शकता. चौथा पॉईंट आहे फ्रीडम. जर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करता तर तुम्हाला टाईमचा फ्रीडम भेटतो आणि तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम भेटतोय. म्हणून मित्रांनो, स्वतःचा बिझनेस सुरू करा. नेक्स्ट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्याकडे एक जबाबदारी येते मित्रांनो.
जर मी बिझनेस सुरू करतोय स्वतःचा, तर माझी जबाबदारी माझ्या फॅमिलीसाठी काय आहे, माझी जबाबदारी माझ्या सोसायटीसाठी काय आहे, माझी जबाबदारी टुवर्ड्स गव्हर्नमेंट काय आहे. आणि नेक्स्ट आहे बीइंग युअर ओन बॉस. तुम्ही स्वतःचे काय होता, बॉस होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा जर बिझनेस तुमचा आहे आणि जर तुम्ही बिझनेस करता तर तुमच्या डोक्यावरती कोण बसणार नाही आहे. तुम्ही स्वतःचे बॉस आहात, तुम्ही स्वतःचे ओनर आहात, तुम्ही स्वतःचे मालक आहात. म्हणजे मित्रांनो, जर मी आज माझा बिझनेस सुरू करतोय तर मी स्वतःलाच काय आन्सरेबल आहे. नेक्स्ट पॉईंट आहे क्रिएटिंग अ लेगेसी, एक नवीन वारसा तयार करणे. म्हणजे मित्रांनो, जेव्हा मी बिझनेस सुरू करतोय तर त्या बिझनेसला सुरू केल्याच्या नंतर माझ्यानंतर ह्या बिझनेस काय होणार आहे, सुरू होणार आहे. मी कोणालाही बोलतो, जर तुम्हाला बिझनेस बनवायचा आहे तर तुम्हाला 100 इयर्सची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची येणारी 3 ते 4 पिढी हा बिझनेस काय करू शकेल, सुरू करू शकेल. नेक्स्ट आहे यश प्राप्त करणे. म्हणजे जेव्हा तुम्ही बिझनेस करता मित्रांनो, तेव्हा तुमचा एक गोल असतो की मला हा गोल अचीव करायचा आहे, मला एवढा बँक बॅलन्स बनवायचा आहे, मला एवढा फायनान्शियल फ्रीडम अचीव करायची. म्हणजे तुमचा एक गोल असतो, तो गोल तुम्ही काय करू शकता, अचीव करू शकता. आणि तुमचा कम्प्लिटली कंट्रोल असतो, नियंत्रण असतो. जर हा तुमचा बिझनेस आहे तर तुमचा त्या बिझनेसवरती काय आहे, कम्प्लिटली कंट्रोल आहे, कम्प्लिटली काय आहे, तुमचा नियंत्रण आहे. देर आर लॉट ऑफ बिझनेस ओनर आहेत, ते आजच्या तारखेमध्ये स्वतःच्या बिझनेसवरती स्वतः काय करतायत, कंट्रोल करतायत. नाव सक्सेसफुल एंटरप्रिनर, जर तुम्हाला सक्सेसफुल एंटरप्रिनर व्हायचं आहे तर तुम्हाला हे पॉईंट्स लक्षात ठेवायला लागेल. सर्वात प्रथम आहे हॅव अ पॅशन. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कुठलाही काम करायचं आहे मित्रांनो, तर तुम्हाला स्वतःमध्ये तो पॅशन असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मला जर मॉर्निंगला उठायचं आहे तर मला अलार्म लावायची गरज नाही आहे. मला जर मॉर्निंगला उठायचं आहे तर माझा मेंटल क्लॉक मला काय करायला पाहिजे, उठवायला पाहिजे, तेवढा पॅशन पाहिजे. मी कुठलाही बिझनेस करू, दुसऱ्याचा बिझनेस मला नाही करायचा आहे, मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा आहे ज्यामध्ये मला स्वतःचा इंटरेस्ट आहे. नेक्स्ट इज अ हॅव अ ग्रँड व्हिजन. मित्रांनो, जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःवरती बिलीव ठेवायचं आहे, स्वतःवरती तुम्हाला काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. आणि एक ग्रँड विजन क्रिएट करायचं आहे की मला कुठं पोचायचं आहे. जर तुमचा विजन क्लिअरली असेल, जर तुम्हाला माहिती आहे मला कुठे पोचायचं आहे, म्हणजे 2020 अखेरमध्ये कुठे पोचायचं आहे, 2025 अखेरमध्ये कुठे पोचायचं आहे, 2030 अखेरमध्ये कुठे पोचायचं आहे, जर तुमचा विजन क्लिअर आहे तर तुम्ही डेफिनेटली त्या विजनवरती काय होऊ शकता, पोचू शकता. एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही कुठलाही बिझनेस करता तर तुम्हाला माहिती पाहिजे की लाईफमध्ये खूप सारे रिस्क येतात, ठीक आहे. त्या काळात त्या रिस्कमध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हाला त्या रिस्कला अवॉइड करून तुम्हाला खूप पुढे जायचं आहे. नेक्स्ट इज अप, जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा तुम्हाला कुठले ना कुठले तरी स्किल्स घेणे गरजेचं आहे, ते स्किल जे तुम्हाला मदत करणार सक्सेसफुल एंटरप्रिनर होण्यासाठी. तर ते स्किल्स कुठले कुठले आहेत ते आपण पाहूया. सर्वात प्रथम स्किल आहे ती आहे फोकस. जेव्हाही तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करता मित्रांनो, तेव्हा तुम्हाला तुमच्या गोलवरती फोकस असणं गरजेचं आहे, तुम्हाला त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. मला कोणीतरी विचारलं की फोकस कसा असतो, तेव्हा मी त्याला उत्तर दिलं की जेव्हा अर्जुनाला द्रोणाचार्य विचारतात की तुला काय दिसतोय, तर तो उत्तर देतो की मला फक्त त्या पक्षीची मला ते डोळे दिसत आहेत. परत विचारतो काय दिसतोय, मला डोळे दिसत आहेत. परत विचारतो, म्हणजे त्याचा फोकस एवढा जबरदस्त होता म्हणून तो वर्ल्ड वाईड नंबर 1 धरुंधर झाला. तसंच आपला बिझनेस जेव्हा आपण करतो ना मित्रांनो, तेव्हा आपला फोकस खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा फोकस असेल ती स्किल तुम्ही क्रिएट करा. खूप लोक तुम्हाला येऊन भटकवतील की बाबा हा बिझनेस कर, तो बिझनेस कर, ह्या बिझनेसमध्ये फायदा आहे, त्या बिझनेसमध्ये फायदा आहे. मित्रांनो, कुठलाही बिझनेस करा, जर तुम्ही चिकाटीने तो बिझनेस केलात तर डेफिनेटली तुम्हाला तिथे फायदा भेटणार. तर फोकस असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही फोकसला डिस्ट्रॅक्ट केलात तर तुम्हाला केव्हाही लाईफमध्ये सक्सेस नाही भेटणार. नेक्स्ट वन इज अ रेसिलियन्स, फ्लेक्सिबल, लवचिकता. हा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे तेव्हा तुम्हाला फ्लेक्सिबल असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कुठलाही बिझनेस करणार तेव्हा तुमच्यामध्ये ही एक स्किल असणं गरजेची आहे की अप्स अँड डाऊन्स येतात लाईफमध्ये, त्या अप्स अँड डाऊन्सला तुम्हाला काय करायचं आहे, हँडल करायचं आहे. जर तुम्ही प्रॉपरली फ्लेक्सिबिलिटीने काम केलात तर तुम्ही काय होणार, तुम्ही एक सक्सेसफुल एंटरप्रिनर होणार. म्हणजे तुम्हाला एक फ्लेक्सिबिलिटीची स्किल असणं गरजेचं आहे, है ना. फॉर एक्झाम्पल, मी माझे एक मित्र आहेत, त्यांचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ते शेअर मार्केटमध्ये काम करतात, तेव्हा मी त्यांना पाहतो की त्यांना कुठलाही बिझनेस करायचा आहे तर ते सेल्स पण करतात.
आणि लॉसमध्ये सेल्स करतात. तर मी विचारतो तुम्ही लॉसमध्ये का सेल केला, तर ते मला उत्तर देतात की आज मी कमी लॉसमध्ये सेल्स केला आहे, म्हणजे मी प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे तेच बोलायचा उद्देश आहे की बिझनेस तुम्हाला करताना फ्लेक्सिबल असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फिश मार्केटमध्ये काम करताय. आज मी कुठली फिश घेऊन येतोय, मी 100 रुपयाची फिश मी 200 विकतोय, मग दुसऱ्या दिवशी मी 30 फिश 150 विकतोय, तिसऱ्या दिवशी मी 30 फिश 100 विकतोय, आणि चौथ्या दिवशी 30 फिश मी 50 रुपयाला विकतोय. म्हणजे माझ्यामध्ये ती काय फ्लेक्सिबिलिटी आहे. जर मी लास्ट डे फोर्थ डेला पण जर मी 200 रुपये घेऊन बसेल तर कोणच ती फिश विकत घेणार नाही. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे लॉस पण करणं, पण तो कसा कॅल्क्युलेटेड लॉस असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्किल आहे मॅनेजमेंट स्किल. कुठलीही कंपनी तुम्हाला सक्सेसफुल कंपनी चालवायची आहे तर तुमच्यामध्ये ती स्किल असणं गरजेची आहे की तुम्ही लोकांना प्रॉपरली मॅनेज करणं. जर तुमच्यामध्ये ती स्किल आहे की तुम्ही कसे लोकांना मॅनेज करता, तुमच्याकडे तुमची इम्प्लॉई असणार आहे, तुमच्याकडे तुमची सेल्स टीम असणार आहे, परचेस टीम आहे, फायनान्स टीम आहे, पूर्ण टीम आहे, त्यांना कसं मॅनेज करणं, ठीक आहे. तर जर तुम्ही त्यांना प्रॉपरली मॅनेज केलात आणि तुमचा मॅनेजमेंट एकदम ओके असला तर डेफिनेटली तुम्ही काय होणार मित्रांनो, एक चांगले सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होणार. लॉन्ग टर्म विजन. बहुत से लोग है वो अपने पैर का देखते हैं, म्हणजे आज येणाऱ्या काळाबद्दल विचार करतात की मला आज काय भेटणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे तर तुम्हाला लॉन्ग टर्म विजनरी असणं गरजेचं आहे. आजचा मी लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला सांगतोय की खूप लोक आहेत, खूप व्यापारी लोक आहेत, ते आज खूप कोलॅप्स झालेत. मला एकाने विचारलं की आम्ही का कोलॅप्स होतोय, आम्हाला आमचा कॉम्पिटिटर आहे मोठ्या मोठ्या डीमार्टच्या सोबत आहे, रिलायन्सच्या सोबत आहे, आम्ही त्यांच्यासोबत प्राइसिंग कॉम्पिटिशन नाही करू शकत, ते डिस्काउंट देतात, हे देतात, ते देतात, मग आम्ही कसं टिकायचं. त्यांना मी एकच उत्तर देतो की बघा, तुम्ही प्राइसिंगनी नाही करू शकत तर तुम्ही सर्व्हिसनी त्यांना काय करा, कॉम्पीट करा. फ्री होम डिलिव्हरी, हे ते जे तुम्ही तुमच्यातर्फे करू शकता ते तुम्हाला द्या. नेक्स्ट स्किल आहे सेल्समॅनशिप. मित्रांनो, जर आज मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं आहे, एव्हरी बिझनेसचा ब्लड आहे तो आहे सेल्स. अगर तुमची सेल्स टीम जबरदस्त आहे, अगर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकता, जर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स केलात की माझा प्रॉडक्ट द बेस्ट प्रॉडक्ट आहे, आणि जर तुम्ही लोकांना त्याची नीड क्रिएट करून दिली, मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो ही स्किल शिकणं खूप गरजेची आहे. लोक विचारतात की ही स्किल कशी शिकायची. ह्या स्किल शिकायसाठी तुम्हाला खूप काही स्वतःमध्ये चेंजेस आणणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा ॲटमॉस्फेअर जाणणं गरजेचं आहे की बाहेर ॲटमॉस्फेअर काय, मार्केट काय आहे, सिच्युएशन काय आहे, लोक कशी आहेत, लोकांची आजच्या तारखेमध्ये नीड काय. जर तुम्हाला ते माहिती पडलं तर डेफिनेटली तुम्ही त्यांना काय करू शकता, तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट विकू शकता. तर तुम्हाला सेल्समॅनशिप स्किल येणं गरजेची आहे. सोर्स कसा करायचा, इन्फ्लुएन्स कसा करायचा, सेल्स कसा करायचा, फॉलोअप कसा करायचा, टेलिकॉलिंग कशी करायची, ही पूर्ण जी स्किल्स आहेत ती येते कुठे, सेल्समॅनशिपमध्ये. जर तुमची सेल्समॅनशिप क्वालिटी जबरदस्त आहे ना, तर तुमचा बिझनेस आकाशामध्ये जाऊ शकतो. आणि जर तुमची सेल्समॅनशिप क्वालिटी घाण आहे किंवा चांगली नाही आहे, डेफिनेटली त्या बिझनेसला लॉक लागू शकतो, तो बिझनेस बंद पडू शकतो. नेक्स्ट स्किल आहे सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर होणं. खूप लोक आहेत ते मला बोलतात की मला एक बिझनेस करायचा आहे पण मला ह्या बिझनेसबद्दल काहीच नॉलेज नाही आहे. मी त्यांना एकच उत्तर देतो, तो बिझनेस नका करू ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला आत्मनिर्भरता नाही आहे. कुठलाही बिझनेस करा पण त्या बिझनेसमध्ये तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, तुम्हाला त्याचा नॉलेज असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी माझं स्वतःचं एक एक्झाम्पल देतो. खूप वर्ष अगोदर जेव्हा एक मित्र माझ्याकडे येतो आणि मला बोलतोय की इरफान, शेअर मार्केट में बहुत पैसा आहे, आप वहां पैसा लगाओ. मी मानतो आणि त्याला मी पैसे देतो आणि तो माझे पैसे बुडवून टाकतो. फायनली काय होतो, मला एक तिथून एक एक्सपिरियन्स गेन होतो की अगर पैसा डुबाना आहे ना तो खुद डुबाओ, दुसरो के हाथ से मत डुबाओ. तर मी काय केलं, मी त्याच्यानंतर एकच प्रण केलं की आजच्या नंतर जे मला काही करायचं आहे, जर मला माझा नॉलेज असेल तरच मी तो काम करणार, नाही तर दुसरा मी काम तो नाही करणार. नेक्स्ट इज अ सेल्फ रिफ्लेक्शन. याने तुम्हाला सेल्फ रिफ्लेक्शन असणं खूप गरजेचं आहे. कुठे थांबायचा, कुठे पुढे जायचं, हे बिझनेसमध्ये खूप मोठी स्किल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी खूप स्पीडमध्ये येतोय, खूप स्पीडमध्ये येतोय, ठीक आहे, आणि जर मी खूप स्पीडमध्ये येतोय आणि मध्येच मला एक स्पीड ब्रेकर भेटतोय, तर मला काय करायला लागणार, मला ब्रेक द्यायला लागणार आणि मला पुढे जायला लागणार. तो माझा सो प्रतिबिंब मला बघायचा आहे. नेक्स्ट स्किल आहे लर्निंग. कुठलीही बिझनेस करायची असेल, कुठलाही तुम्हाला बिझनेस करायचा आहे, कुठलीही तुम्हाला एक सर्व्हिस द्यायची आहे, तर सर्वात प्रथम आहे तुम्हाला लर्निंग असणं. म्हणजे शिका त्याला तुम्ही. जर तुम्ही त्याला शिकलात, कुठलाही काही व्यवसाय असो, पहिले शिका,
फॉर एक्झाम्पल मला एक व्यक्ती बोलतो की मला एक बिझनेस करायचा आहे. मी त्याला काय बोलतो, पहिले तू जा आणि ह्या गोष्टीला काय करून ये, तू शिकून ये. जर तू ही गोष्ट शिकला तर त्याच्यानंतरच तू काय करू शकतो, बिझनेस करू शकतो. खूप लोक बोलतात की व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर काय करू. मी पहिले बोलतो की त्या व्यवसायामध्ये पहिले 6 महिने 8 महिने काम कर, पगार नाही दिलं तरी चालेल, इंटर्नशिप कर, पूर्ण त्या बिझनेसला शिकून घे. पण कंडिशन ठेव मालकाच्या समोर की बाबा मला पूर्ण बिझनेस शिकायचा आहे. आणि बिझनेस शिक कोण तुम्हाला शिकवत नाही, तुम्हाला शिकायला लागणार, तुम्हाला पुस्तकं वाचायला लागणार, तुम्हाला असे यूट्यूबचे व्हिडिओज तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार की ज्याच्यामध्ये तुमच्या त्या बिझनेसबद्दल समजवलेलं आहे. तुम्हाला असं एक सर्कल क्रिएट करायला लागणार, ते सर्कल त्या बिझनेस करतात. तुम्हाला अशी अशी गोष्ट तुम्हाला रीड करायला लागणार जी तुमच्या बिझनेसशी निगडीत आहे, ते तुमच्या बिझनेसशी रिलेटेड आहेत. म्हणजे शिका आणि शिकल्यानंतरच तुम्ही तो बिझनेस करा, तर बघा तुमचा बिझनेस केवढा टॉपला जातोय. मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुमच्या लाईफमध्ये एक गुरुचं असणं खूप गरजेचं आहे. जेवढे पण लोक सक्सेसफुल झाले, सचिन तेंडुलकर कोण आहे त्यांच्या मागे, आचरेकर, अर्जुन त्यांच्या मागे कोण आहेत, सर्वांना माहिती आहे. म्हणजे बोलण्याचा उद्देश असा आहे की इवन बिल गेट्सचा कोच आहे मायकल लार्सन, एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड हू हॅज बीन सक्सेसफुल इन हिज लाईफ वॉज हॅव्हिंग अ कोच. म्हणजे शिकणं खूप गरजेचं आहे. तर असा एक कुठला तरी गुरु पकडा ज्याच्या मार्गदर्शनच्या मुळे तुम्ही काय होऊ शकता, पुढे जाऊ शकता. मित्रांनो, जो आपला नेक्स्ट एपिसोड येणार आहे त्या एपिसोडमध्ये आपण पाहूया स्टार्टिंग युअर ड्रीम बिझनेस. हा मित्रांनो, कसा आपण स्वतःचा ड्रीम बिझनेस सुरू करू. खूप लोकांना इच्छा असते की माझा ड्रीम बिझनेस काय असणार आहे आणि ड्रीम बिझनेस मी कसा सुरू करणार. तर मित्रांनो, जो नेक्स्ट एपिसोड आहे त्या एपिसोडमध्ये आपण हे बघूया. आणखी एक तुमच्याशी छोटीशी रिक्वेस्ट आहे माझी की जेव्हाही मी तुमच्यासोबत हा असे सेशन्स घेऊन येतो तर त्या सेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एक पेन आणि एक बुक डायरी घेऊन बसायचं आहे. आणि जे जे मी तुम्हाला पॉईंट सांगणार आहे ते पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला ते काय करायचं आहे, आपल्या लाईफवरती इम्प्लिमेंट करायचं आहे. मित्रांनो, शिकवणारे खूप आहेत, शिकणारे खूप कमी आहेत. हमेशा मी बोलतो शिकवणारे खूप आहेत, शिकणारे खूप कमी आहेत. म्हणून शिकणारे बना, जे तुम्ही शिकणार त्याला तुम्हाला काय करायचं, आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करायचं आहे. मी पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद देईन. थँक्यू सो मच.